नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बारावीला असलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार मोठा एक प्रश्न निर्माण होत आहे आणि तो म्हणजे बारावीची परीक्षा रद्द झाली की होणार आहे, जर होणार असेल तर ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार, याविषयी प्रचंड उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि अगदी कैचित सापडल्यासारखे विद्यार्थी परेशान आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, परीक्षा होणार की नाही होणार. पूर्वी इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून 10वी 12वीच्या परीक्षा संदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलवर ताबडतोब पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या परीक्षेचं काय होणार हा प्रश्न अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम कायम झालेला आहे. परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला जोर सातत्याने होत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या परीक्षा रद्द केल्या मात्र 12वीच्या परीक्षांचं काय? 12वी परीक्षेबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा की 12वीचा अभ्यास करावा हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतत अडचणी टाकत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन 12वीच्या परीक्षा संदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. तसं पाहिलं तर देशभरातील कोरोना स्थिती पाहता महाराष्ट्र राज्याच्या बोर्डच्या परीक्षा ज्या आहेत त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र 12वीच्या परीक्षेबाबत निर्णय कधी घेतला जाणार असा प्रश्न विद्यार्थी पालक यांच्याकडून सातत्याने विचारला जातो आहे. तसं पाहिलं तर CBSE आणि राज्य मंडळाच्या 12वीच्या परीक्षेसंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची स्पष्टता व्यक्त करण्यात आलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक नाराज आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा न घेता ती रद्द करून इतर पर्यायांचा विचार करावा आणि तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केलेली आहे. तर 12वीच्या परीक्षेबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा की 12वीचा अभ्यास हा प्रश्न विद्यार्थ्यांना अडचणी टाकत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर योग्य ते निर्णय घेऊन 12वीच्या परीक्षेबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं पालक आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कारण सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भाव ऑफलाईन परीक्षा शक्य नसल्याने इतर पर्यायांची तातडीने चाचपणी केली पाहिजे आणि योग्य तो निर्णय घ्यावा असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. खरंच 10वीप्रमाणे 12वीची ऑफलाईन परीक्षा रद्द करणं आणि अंतर्गत मूल्यमापन करणं शक्य आहे का? 12वीनंतर प्रवेशावर त्याचा परिणाम होऊ शकतो का? या संदर्भात तज्ज्ञांशी संवाद साधला असता तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 12वी ऑफलाईन परीक्षा रद्द केल्यास अंतर्गत मूल्यमापन करून त्याबाबत समान निकषाच्या आधारे विद्यार्थ्यांचा प्रवेश निकाल जाहीर करता येऊ शकतो. तसेच अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी गुणाच्या निकष यावर्षी शिथिल करता येऊ शकतो. 12वीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना इतर प्रवेशांच्या परीक्षांच्या आधारे म्हणजेच CET आधारे प्रवेश दिला जाऊ शकतो. आर्ट्स, कॉमर्स व इतर अभ्यासक्रमांच्या ज्यांची प्रवेश परीक्षा नसते, CET नसते, त्या अभ्यासक्रमांना सुद्धा विद्यापीठ कॉलेज स्तरावरती प्रवेश घेऊन त्या आधारे सुद्धा प्रवेश देता येतो अशी काही विद्यार्थ्यांची किंवा तज्ज्ञांचं मत आहे. आणि म्हणून यानुसार तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही गोष्टी शक्य असल्या तरी या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने निर्णय घ्यावा लागेल. तसेच या सर्व गोष्टीसाठी तयारी करावी लागेल. प्रवेश परीक्षा अभ्यास करायचा की 12वीचा अभ्यास करायचा यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एक कोणता तरी निर्णय घेणं याबाबत स्पष्टता आणणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आता 12वी परीक्षा संदर्भात प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं.